आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे काय नाश्ता बनवलास? सांगायचं ना मला, मी पण आले असते मदतीला. बळा, यांचा फोन का नाही लागत आहे? काय ग, कोणाला फोन लावतीयस? काल भेटली होतीस ना देवांश ना, झालंय ना बोलणं? आई, तुला कसं माहित देवांश सर काल मला भेटले म्हणून? सई, मी चहा ठेवला तेवढा बघ आणि घे बर का आठवणीनं, आणि नाश्ता कर. सगळ्यांना देत बसते ना, मग तू झाडून जातो. मी कपडे धुतलेत, वाळत टाकते हा तेवढे. आई थांब. आई मला खरं खरं सांग, देवांश सर मला भेटणार होते हे तुला माहित होतं ना? अच्छा, म्हणजे म्हणून तू आणि मामाने मला भाजी आणायचं कारण सांगून बाहेर पाठवलं ना? म्हणजे या प्लॅनिंग मध्ये तुम्ही सुद्धा सामील होतात. तर प्लान वगैरे काय ग बाळा, हे बघ त्यांनी मला विनंती केली आणि मी टाळू नाही शकले त्यांना. अगं, एवढा मोठा माणूस स्वतःची चूक झाली म्हणल्यावर तुला एवढा वेळा फोन करतोय, तू फोन उचलायला तयार नाही. मग मलाच नाही राहवलं, मी केली त्यांची मदत आणि तूच म्हणतेस ना त्यांनी तुझी एवढ्या वेळा मदत केली म्हणून, आणि मग अशी वागतेस त्यांच्याशी? मी खोट बोलले तुझ्याशी? पण ते जाऊ दे ना, तुम्ही भेटलात, तुमच्यातले गैरसमज दूर झाले ना. अजून रागवलेस त्यांच्यावर? आई, हे बघ, देवान सरांनी कितीही विनंती केली ना तरी सुद्धा मी अंजलीच्या लग्नाला नाही येऊ शकत. सई, एवढं ताणू नाही ग बाळा. अगं, ताणण्याचा कुठे प्रश्न येतोय? उलट मी अंजलीच्या लग्नाला गेले ना तर प्रॉब्लेम होतील, आणि ते प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून मी येणार नाहीये. ऐक, नाही परत तो विषय नको ना आपण काढायला प्लीज. मग फोन कोणाला लावतीस? हॅलो. हॅलो सर, सॉरी, मी तुम्हाला खूप वेळा कॉल्स केले, ऍक्च्युली मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं. सर, माझं जे पर्सनल काम होणार होतं ना ते कॅन्सल झालंय, त्यामुळे तुम्ही जी तारीख दिली जॉईन होण्याची त्याआधी सुद्धा मी जॉईन होऊ शकते. हो हो, मी सगळे डॉक्युमेंट्स घेऊन येईन सोबत, काही प्रॉब्लेम नाही. सर, तुम्ही उद्या बोलवलात ना, उद्या सुद्धा जॉईन व्हायला तयार आहे. चालेल चालेल, नक्की. हो आणि ठीक आहे, थँक्यू, बाय. सई, अगं लवकर जॉईन करून कसं चालेल तुला? आई, अगं आता मी अंजलीच्या लग्नाला येणार नाहीये ना, त्यापेक्षा मग जॉब जॉईन करते ना. सई, हे बघ, रागाच्या भारात उगाच कुठलाही निर्णय घेऊ नकोस. नाही आई, मी रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये, उलट मी शांतपणे विचार करून हा निर्णय घेतलाय. मामी तुला सोडणारच नाही, बरं एक वेळ मामीच जाऊ दे. मामानी आपल्यासाठी एवढं केलंय ना, त्याच्या मुलीचं लग्न आहे आणि त्याच्या मुलीच्या लग्नात मदत करणं आपलं कर्तव्य आहे. एक्झॅक्टली, अंजलीच्या लग्नात कुठलाही प्रॉब्लेम व्हायला नको ना, म्हणूनच येणार नाहीये मी. अगं पण तुला कळत कसं नाहीये, प्लीज हे बघ, आता परत तो विषय नको ना काढू. तू माझ्यासाठी चहा बनवत होतीस की नाही? कर ना माझ्यासाठी चहा प्लीज, मी आहे बाय. काय झालंय, तुम्ही तिघही असे शांत का झालाय सांगा? ते हे न्यूज पेपर, त्यामध्ये एक एक बातम्या येतात ना, हे दोघे वाचतात आणि उगाच टेन्शन घेतात नको त्या गोष्टीच. पेपर मधली बातमी वाचून आलेलं टेन्शन नाही दिसत आहे. तुम्हाला तिघांचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय.
पैनी काय आगाऊपणा केलाय आपल्या सुनबाईंनी आता सांग. नाही नाही म्हणजे अंजलीने काहीच केलेलं नाहीये. उलट तू सांगितल्या सोशल मीडियावरचे तिचे सगळे फोटोज तिने डिलीट करून टाकलेले आहेत. आणि ती जानकीला म्हणाली सुद्धा की ह्या पुढे ती अशी कधीच वागणार नाही म्हणून. हो ना जानकी? हो 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 हो. हा तुम्ही ती लपवताय ते हे नक्कीच नाही. देवांश काय झालंय? तू सांगितल्याप्रमाणे सईला भेटायला गेलो होतो मी. त्या मुलीचं नाव जरी काढलं ना तरी माझं डोकं भणभणायला लागत. काय बोलली तुला? काहीतरी उद्धटासारखं बोलली असेल. त्या मुलीला कसं वागायचं कसं बोलायचं याची शिस्तच नाही. नाही तसं काही नाही बोलल्या त्या. आश्चर्य आहे. त्या मुलीने कोणाचा अपमान केला नाही, उलटून काही बोलली नाही, हे तर शक्यच नाही. पण असो बरोबर. आय एम व्हेरी सॉरी. मी तुला तिच्या समोर उभं राहायला लावलं त्यासाठी. पण माझा निरोप पोहोचवलायस ना तिच्यापर्यंत. ती मुलगी लग्नातच काय आपल्या घराच्या आसपासही फिरकताना मला दिसली नाही पाहिजे. आणि जर का तिने ऐकलं नाही आणि ती लग्नात आली तर मी लग्नातून दूर कुठेतरी निघून जाईन. मी परत लग्नात येणार नाही. ती मुलगी मला लग्नात दिसली नाही पाहिजे हे फायनल आहे. देवा थँक्यू. अगं बाई लग्नाच्या पत्रिका आल्या वाटत. बरं झालं ना भैरवीताई घरी असताना आल्या त्या. आता देवांच्या लग्नाची पत्रिका सगळ्यात आधी भैरवीताई बघतील. रखमा जरा सुरी किंवा कातर काहीतरी घेऊन ये ग. देवांश आता पत्रिका आली म्हणजे लग्नाची तयारी अगदी जोरदार सुरू करायला हवी. हा ताई ह्याच्या लग्नाची शॉपिंग कुठे आणि कधी करायची हे सांगा तुम्ही आणि त्यासाठी वेळ काढा. नाहीतर आमचा देवा शॉपिंग करायचंच नाही लग्नाची. नाईस गुड चॉईस. पत्रिका आवडली आहे मला. बघ देवांश कशी वाटते? छान. जानकी त्या बॉक्स मधल्या 500 पत्रिका वेगळ्या काढून ठेवायला सांगा. हा हो. 500 पत्रिका वेगळ्या का? ते मुलीकडच्यांसाठी आपणच पत्रिका छापून घेतलेत ना म्हणून. व्हॉट नॉनसेन्स. एवढी दरिद्री आहेत का ते? 500 पत्रिका पण नाही छापू शकत. नाही नाही ताई ते नकोच म्हणत होते. आम्हीच म्हटलं की आम्ही छापून देतो. नाही म्हणजे त्यांनी जर पत्रिका छापल्या असत्या तर त्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे छापल्या असत्या ना. मग त्या आपल्या स्टेटसला कशा मॅच करणार म्हणून. हा बरोबर आहे. बरोबर आहे ना. म्हणजे कसं आहे ना की आता 500 पत्रिका जास्त छापून घेणं आपल्यासाठी जड नाहीये नाही का. पण आपण छापलेल्या पत्रिका त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना दिल्या की त्यांच्या नातेवाईकांना कळेल ना की मुलगी किती मोठ्या घरात जाते ते. आणि आई माझी अशी इच्छा होती की माझ्या लग्नाची सगळी अरेंजमेंट तू कराल. म्हणजे कसं सगळं परफेक्ट होईल. हो लग्न अगदी व्यवस्थित होणार.
अगदी धूमधडाक्यात. इट हॅज टू बी परफेक्ट. पण आधी ही पत्रिका देवासमोर ठेव. ऍक्च्युली मी माझ्या लग्नाची पहिली पत्रिका तुला द्यायचं ठरवलंय माते, प्लीज. मस्का पुरे. सगळं माझ्या मनाप्रमाणे होत आहे ना, म्हणून मला आवडतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, लग्न त्या मिडल क्लास फॅमिली मध्ये होत असलं तरी त्या फॅमिलीशी नंतर जरा लांबच राहायचं, जास्त जवळीक ठेवायची नाही. आणि ती सई, ती तर माझ्या विजन मध्येही नाही आली पाहिजे. देवी आई, तुझ्या कृपेने हे स्थळ चालत आले आमच्या घरी. माझ्या मनाला किती काळजी लागून राहिली होती तुम्हाला तर माहिती, पण तुम्ही सगळी चिंता मिटवली. अंजली ती मुलगी आहे जिच्यामुळे माझ्या देवांच्या प्राणाचं रक्षण होणार आहे. देवांशचं आणि अंजलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. भैरवीताईंचं मन राखणं इतकी साधी गोष्ट नाहीये, पण तू आतापर्यंत सगळं छान निभावून नेलंयस. याही पुढे सगळं छान पार पडू दे. देवांच्या लग्नात येणारी सगळी विघ्न दूर कर. आणि माझ्या सुनीचा हसत खेळत ह्या घरात गृहप्रवेश होऊ दे. मित्र म्हणून अगदी चुकीचा बघत आलोय मी. अदरवाईज माझी मैत्रीण, माझी मैत्रीण म्हणून नेहमी मिरवत असतो मी त्यांना. पण जेव्हा मैत्री निभवायची वेळ आली तेव्हा चुकलो मी, कम्प्लिटली चुकलो. एकदा पण विचार नाही केला की सईंना कसं वाटेल. डिरेक्टली त्यांच्या तोंडावर सांगून आलोय की प्लीज माझ्या लग्नाला येऊ नका म्हणून. कस वाटलं असेल त्यांना. वर्ड केलंय मी, आय नो मी तर म्हणून खूप चुकीचं आणि सेल्फिश वागलंय. मला माझी चूक सुधारायला हवी. आय हॅव टू सई, तुम्ही येणार माझ्या लग्नाला 100% येणार. हा शब्द आहे माझा. Thank you.
तू काय आता चोऱ्या सुद्धा करायला लागलीस? सॉरी, काही काय बोलतेस? हे उगाच मला खोटं पाडू नकोस हा. माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी, माझं अख्खं कपाट उलथ पालथ केलंयस तू. हो केलं मी तुझा कपाट उलथ पालथ, पण याचा अर्थ मी चोरी केली असं नाही होत. ही माझी फाईल आणि महत्वाची फाईल हे तुलाही माहिती. मला माझी फाईल हवी होती म्हणून मी तुझ्या कपाटाला हात लावला, कारण माझी ही फाईल माझ्या नवीन ऑफिस मध्ये सबमिट करायची. कळलं? आता हो बाजूला. अगं पण कुणाच्याही कपाटाला असं न विचारता हात लावायचा नसतो, एवढी साधी गोष्ट शिकवली नाही तुला तुझ्या आईने? आईचं नाव घेऊ नकोस, तिचा काय संबंध यात? एक मिनिट मॉम, हिने तुझ्या कपाटाला टच केलं? नुसतं टच नाही केलं, माझं कपाट पूर्ण उलथ पालथ केलं तिथं. तुझं कपाट परत नीट लावून देईल मी. अगं पण तू मुळात हातच का लावलास माझ्या कपाटाला? मी म्हटलं होतं ना, तुझी फाईल तुला अंजलीच्या लग्नानंतर मिळेल. मग घेतली का तू ती फाईल? मामी फाईल परत कर. नाही मिळणार. काय झालं? विचारा, तुमच्या लाडक्या लेकीला विचारा. माझ्या कपाटाला हात लावत होती, आता फाईल शोधण्याच्या निमित्ताने काही लाटलं नसेल म्हणजे मिळवलं. मामी नसते आरोप करू नकोस, आणि तुलाही माहितीये मी असं वागणार नाही म्हणून. मला फक्त माझी फाईल हवी होती आणि ती मी घेतली. आता मला फाईल परत कर. नाही देणं. काय करणार आहेस अंजली? काय चाललंय काय? मामा मला माझ्या डॉक्युमेंटची फाईल हवी आहे आणि नवीन ऑफिस मध्ये मला ती सबमिट करायची, पण मामी काही केलं परत करत नाही. ललिता, तिची फाईल तिला देऊन टाक. नाही देणार. आणि मी सांगितलंय ना की अंजलीचं लग्न झालं की हिचे सगळे डॉक्युमेंट्स मी हिला परत करेन. मला काही हाऊस नाहीये हिची कागदपत्र माझ्याकडे ठेवून घेण्याची. पण जर मी तिला आता ही फाईल दिली ना, तर ही नोकरीला जाईल आणि मग अंजलीचं लग्न होईपर्यंत घरातलं काम कोण करणार? वहिनी मी आहे ना, मी करेन सगळं. तुमच्याच्यानी काही होत नाही हो वंच. आता म्हाताऱ्या झालाय तुम्ही. जरा काही काम सांगितलं की तुम्हाला दम लागतो आणि लगेच सुरू होतं तुमचं. मग सगळे तुमच्या भोवती गोळ्या होतात, म्हणजे सगळी घरातली कामं बंद. पण मामी मी अंजलीच्या लग्नाला येणार नाहीये. मी सांगितलंय ना तुला, माझा त्या लग्नाशी काहीही संबंध नाहीये म्हणून. बघा तुमची लाडकी भाची काय म्हणते बघा, माझा काही संबंध नाही म्हणे. मग संबंध नाही तरी आमच्या घरात राहतेस कशी इतकी वर्ष? घरात राहणं तर गोड लागतंय, लहानपणापासून राहते या घरात आणि संबंध नाही? एक मिनिट, मी जाणारच होते हे घर सोडून, पण माझी डॉक्युमेंटची फाईल आहे ना ही तू तुझ्याकडे ठेवली आणि मला मुद्दाम जबरदस्तीने तू इथे थांबवलंस. जात नव्हतीस तू, पळून जात होतीस, कारण माझं कर्ज फेडायचं बाकी आहे ना, म्हणून पळ काढत होतीस. एक मिनिट, सई तू असं का म्हणालीस की मी लग्नाला थांबणार नाही म्हणून? मामा हे बघ, मी तुला कारण नाही सांगू शकत, पण मी या लग्नाला नाही येणार. उगाच मी या लग्नाला आले तर माझ्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात, आणि माझ्यामुळे जर कोणाला प्रॉब्लेम झाला ना तर ते मला नाही आवडणार. त्यामुळे प्लीज मी नाही येऊ शकत लग्नाला. माझी फाईल परत कर. नाही देणार. मामी मी तुला शेवटचं सांगते, माझी फाईल परत कर, नाहीतर. नाहीतर काय? मॉमला धमक्या देतेस तू? कोण भीक घालते ग हिच्या धमकीला? जा तू ही फाईल माझ्या कपाटात ठेव, कशी या फाईलला हात लावते ना ते बघतेच. जा अंजली थांब. मामी तू जर माझी फाईल परत नाही ना केलीस तर मी पोलीस कंप्लेंट करेन. ओ, बघा बघा तुमची भाची काय बोलते ती. काय गे, तुला तुझ्या आईला तुझ्या भावाला या घरात ठेवून घेतलं, लहानाचं मोठं केलं,
तर तू मला जेलमध्ये टाकायला निघालीस? चांगले पांग फेडतीये तुमची भाजी. बघ रे देवा, देवा बघ रे काय घडतंय तुझ्या नजरेसमोर. कलियुग कलियुग म्हणतात ते हेच. इथे कुणी कुणाचं नसतं बरं का अंजली. नटसम्राज्ञी बस झाली तुझी नाटक. पहिल्यापासून जर का तिच्याशी नीट वागली असतीस ना तर आज तिच्यावरती असं वागायची वेळ आली नसती. म्हणजे सगळा दोष माझाच आहे? अर्थात तुम्ही खूप त्रास दिलात त्याला. आता बस झालं. बघितलं संजली, बघितलंस? अख्खा आयुष्य हा माणूस त्याची बहीण आणि भाची यांचीच बाजू घेत आलाय. काही नाही ग, फक्त नावाला माझा नवरा आणि तुझा बाप आहे हा माणूस. सतत आपले बहीण बहीण भाची भाची हाच जप. जाऊ दे गमो, तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. आणि असंही आतापर्यंत पॉप्सने आपली कधी अशी बाजू घेतली आहे जी आज घेतील? वहिनी अंजली, तुम्ही सईच्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. बावा, तुमची लेख आम्हाला पोलिसात द्यायला निघालीय आणि आम्ही गैरसमज करून घेतोय असं कसं? तसं नाही म्हणत आहे ग मी. म्हणजे हे बघ, सई असं काही करणार नाहीये. आता तुम्ही तिची फाईल घेऊन ठेवली आहे, आता एवढी महत्वाची कागदपत्र आहेत त्याच्यात कशाला ठेवतायत? देऊन टाका ना तिची तिला. पण मी म्हंटल ना मी नाही देणार आहे फाईल. म्हणून अंजलीच्या लग्नानंतर तिला ती फाईल दिली जाईल हे स्पष्टपणे सांगितलंय की नाही? अगं पण माझी नाहीये इच्छा अंजलीच्या लग्नाला येण्याची. इतर हे लग्न म्हणजे खूप मोठी फसवणूक आणि त्याच गिल्ट मला आहेच. आणि तरी सुद्धा तुला असं वाटतंय की तुझ्या मुलीच्या लग्नात मी मदत करावी? मामी, आजपर्यंत तू प्रत्येक वेळेस आमच्याशी वाईट वागत आलीयस. कधी मायेने जवळ घेतलं नाही की कधी प्रेमाने दोन शब्द बोलली नाहीयेस आमच्याशी. लहानपणी तर नुसती डाफरायचीस माझ्यावर. तेव्हा मी लहान होते म्हणून घाबरून गप्प बसायचे. पण आता नाही. आता मी अजिबात ऐकून घेणार नाही. अगं, तू थोडी जरी माया दाखवली असती ना आमच्यावर तरी सुद्धा अंजलीच्या लग्नात मी सगळं काही मनापासून केलं असत. पण आता बस, अंजलीच्या लग्नाला येणार नाही हा निर्णय माझा झालेला आहे. त्यामुळे आता मला फोर्स करू नकोस. आणि हो, माझे ते डॉक्युमेंट्स मला द्या, नाहीतर मी खरंच पोलिसांना फोन करेन. ए बास, हे बघ, उगाच तू आम्हाला धमक्या वगैरे देऊ नकोस, कळलं ना? नाही देणार तुला तुझी फाईल. तुझ्या या फाईलमधले तुझे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ना, ते सगळे जाळून टाकीन. मग करत बस तुझा 1 लाख पेमेंटवाला हाय पेईंग जॉब. अंजली, बहीण आहेस ना म्हणून गप्प बसते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी आयुष्यभर कमवलेल्या गोष्टी जर नष्ट करायचा प्रयत्न केलास ना तू तर सोडणार नाही. मी सोडणार नाही म्हणजे माझ्याच घरात राहून माझ्याच लेकीवर हात उगारतेस एवढी तुझी हिम्मत? वा, म्हणजे तुला मी हात उचललेला दिसला? हा अंजली काय बोलली ते नाही दिसलं? कोणाशी कसं वागायचं, कसं बोलायचं याची जरा शिस्त लाव हिला. ए, माझ्या लेकीला काय आणि कशी शिस्त लावायची ते मी बघीन. आधी तुला धडा शिकवू दे मला. तोंड फार चालायला लागले ना तुझं, बंदच करून टाकते ते एकदाच. अंजली, नमस्कार. नमस्कार.
मस्ती चिडचिड करतेस सई बाया. होय सगळं तुझ्या मनासारखं होय. या ना या. हो नमस्कार. माफ करा काही न कळवता अचानक आलो आम्ही. आय गेस तुम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होतात. आम्ही डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला? आहो नाही नाही डिस्टर्ब काय. आहो तुम्ही होणारे जावई आहात या घरचे. या घरात तुम्ही कधीही आणि केव्हाही येऊ शकता. आहो कसं आहे ना सई आणि अंजली या दोन्ही बहिणींचं प्रेमच इतकं जगावेगळं आहे ना. म्हणजे आत्ता लग्नात अंजलीने काय घालायचं याच्यावरनं वाद घालत होत्या दोघी जणी. काय ना सईचा इतका जीव आहे माझ्या अंजलीवर. म्हणजे अंजली या जगातली सगळ्यात भारी नवरी दिसली पाहिजे असं वाटतं तिला. आता अंजलीला तयार सुद्धा सईच करणार आहे. म्हणजे दुसरं कोणी तयार केलेलं चालणारच नाही तिला. हो ना सई. होईल हा बाया सगळं तुझ्या मनासारखं होईल. सई सई हे बघ मला माहिती आहे तुझ्यापेक्षा बेटर मला कोणीच नाही तयार करू शकणार. बर मी तुझं सगळं ऐकेन आता तर ओके. सई सई आई आणि देवांसाठी कॉफी बनवून आणशील तू? तू खूप छान बनवतेस ना कॉफी म्हणून तुला सांगते. बघितलं आत्ता या दोघी जणी भांडत होत्या हे कुणाला खरं वाटेल का? तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना अशी गत आहे सगळी. खरंच बाई या दोघींचं इतकं प्रेम बघून मला खूप बरं वाटलं. तुम्ही बसा ना या ना या. हो अगो बाई मी गप्पाच मारत बसले तुम्हाला बसा असं पण म्हटलं नाही. या 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 सगळा पसारा. हो तुमच्यासारखी मोठी माणसं आली आहेत. काय लग्नाची सगळी घाई चालली आहे ना त्यामुळे इतकं पसारा पसारा. एक टॉवेल अहो त्यात काय इतकं नाही चांगलं नाही वाटत ना. अहो असू दे त्यात काय इतकं. घरात थोडा पसारा असला ना की घराला घर पण येतं. नाहीतर हॉटेलमधल्या रूम सारखी वाटतात निर्जीव घर. तुमचं घर बघितलं ना की मला माझ्या घराची आठवण येते. माझं घर पण असंच होतं छोटस. पण छोट्या घरामध्ये प्रेम खूप असतं हे माहितीये मला. आणि आम्ही खरंच खूप नशिबवान आहोत की अशी प्रेमळ मुलगी आमच्या घरात सून म्हणून येणार आहे. आम्ही या लग्नाच्या पत्रिका द्यायला आलो होतो म्हणजे तुम्हाला वेगळ्या छापून घ्यायला नको. तुम्ही कशाला तसदी घेतली आम्ही छापून घेतले असत्या ना. अहो त्यात काय इतकं आम्ही आमच्यासाठी छापून घेणारच होतो ना तुमच्यासाठी सुद्धा छापून घेतल्या. ह्या 500 पत्रिका आहेत अजून लागल्या तर सांगा. हा थँक्यू देवा. थँक्यू सई तुमच्याकरता निरोप पाठवलाय आईने. आई म्हणाली की माझ्या लग्नाची पहिली पत्रिका सईंना द्यायची. मला? यस तुम्हाला. आणि आईने हे सुद्धा सांगितलंय की माझ्या लग्नाच्या सगळ्या तयारीकडे तुम्हाला नीट लक्ष द्यायचं. नाही मॅडम वेगळं काहीतरी बोलले असतील आणि तुम्ही वेगळं काहीतरी ऐकलंय. बहुतेक तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. सई तुमचा गैरसमज होतोय. तुम्हाला अजून स्वभाव माहिती नाहीये ना माझ्या आईचा म्हणून ती अशीच आहे. क्षणातच तिला राग येतो आणि क्षणातच ती शांत सुद्धा होते. आणि आता माझ्या आईने स्वतःहून तुम्हाला इन्व्हाइट केलंय म्हणल्यावर मला यावंच लागेल लग्नाला बरोबर. काय आलं तुमचा विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? तुम्ही हवं तर जानूला विचारा. जानू समोरच म्हणाली होती माझी आई सिरियसली जानू. हो हो
म्हणाले असं ताई. सो माझ्या लग्नाची पहिली पत्रिका माझ्या मैत्रिणीला. सई, अंजली आणि देवांश दोघांची तुझं अगदी जवळचं नातं आहे, त्यामुळे तुला दोन्हीकडनं आमंत्रण आहे बरं का. तुला लग्नाला यावंच लागेल. अहो म्हणजे काय, येईलच ती. अहो अंजलीची करवली आहे सई, पूर्ण लग्नात अगदी अंजलीच्या बाजूलाच असणार आहे, हो की नाही सई? सई आता ही पत्रिका ना देवाजवळ ठेव. अनुभवशी बघायला लागलीस ना माझ्याकडे की मला भीती वाटते. भीती मी का बघते तुला माहितीच नाही ना. ऑब्विसली माहिती आहे. मी सईन बरोबर खोटं का बोललो हेच विचारायचंय ना तुला. अरे हो, सरळ सरळ असं म्हणालास की भैरवी ताईंचीच अशी इच्छा आहे की लग्नाचं पहिलं निमंत्रण सईला द्यावं. अरे काय कमाल आहेस, हसतोयस काय तू? आणि माझा तर विश्वासच बसत नाहीये, तुला खोटं बोलता येत देवा. यु नो व्हॉट, मला ना कोणीतरी सांगितलंय की जर आपल्या खोटं बोलल्याने काही चांगलं घडत असेल तर ते खोटं बोललेलं चाल. वा रे वा, म्हणजे मीच बोललेलं मला परत सांग तू. पण जानू सिरियसली, सी सई ना ऑलरेडी खूप हर्ट होता माझ्यावर, त्यामुळे काहीही करून ही गोष्ट मला करेक्ट करायचीच होती. अगं हो रे, मी समजू शकते. नाही सईनी तुझ्या लग्नात यावं असं मला सुद्धा वाटतंय, पण तू जे खोटं बोललायस त्याचा काय परिणाम होईल हे मात्र काही सांगता येत नाही. म्हणजे तू जे खोटं बोललायस ना ते निभवणं अतिशय कठीण होणार आहे. अरे लग्नात जर भैरवी ताई आणि सई अशा समोरासमोर आल्या तर मग काय करणारस तू? आय नो, पण खरं खरं सांगू जानू, मी या सगळ्या गोष्टींचा विचारच नाही केला अगं. म्हणजे पुढचं काहीच विचार न करता मी हे सगळं केलं. त्यावेळी जे मला योग्य वाटलं ना ते मी केलं, दॅट्स इट. पण का कुणाश ठोक, मला सुद्धा असं वाटतं की सईचं तुझ्या लग्नात असणं गरजेच आहे, तिच्याशिवाय तुझं लग्न होऊच शकत नाही. आता खोटं बोललायस पण ते चांगल्यासाठी बोललायस ना. जाऊ दे, आता आपण सगळं परमेश्वरावर सोपवूया. देवा, देवांश सर आणि अंजलीचं लग्न जवळ आलंय. आता खर तर मला आनंद व्हायला हवा, पण मला भीती वाटते. किती बरं झालं असतं ना जर देवांश सरांच्या पत्रिकेत काय लिहिलंय हे मला माहीतच नसतं, तर माझ्या मनावरचं हे भीतीचं सावट आलंच नसतं. मी हसत खेळत त्यांच्या लग्नाला गेले असते, पण खरं काय आहे हे तुला माहितीये. आता जे झालं आणि जे ठरतंय ते तर मी नाही बदलू शकत, पण प्लीज तू देवांश सरांना सुखरूप ठेवा. त्यांच्यावर कुठलं विघ्न येणार असेल ना तर ते माझ्यावर येऊ देत, पण त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. काय मग झाली देवाकडे प्रार्थना करून? माझ्या मामीचं वाटोळं होऊ दे, तिला लवकर वर उचल, अशीच प्रार्थना केली असशील ना.
काय काय बोलतेस मामी? काय मग सई टीचर, आता येणार का देवांश आणि अंजलीच्या लग्नाला? अगं येणारच नाही का, कारण देवांशने त्याच्या लग्नाची पहिली पत्रिका तुला आणून दिली आणि तुझ्या लग्नाची पहिली पत्रिका सईला नेऊन दे असं भैरवी जहागीरदारने त्याला सांगितलं, म्हणजे मग तू येणारच. चांगलं हरभऱ्याच्या झाडावर चढवतात तुला दोघे, आणि आता ते दोघं ये म्हणतायत म्हटल्यावर तू येणारच नाही का? आम्ही कोण ग? काही म्हणा, काय जादू करतेस का लोकांवर की लोक बरोबर तुझ्या मागे मागे येतात? कोणाला कस पटवायचं हे बरोबर माहितीये तुला. मामी अगं तू काय ग, किती बोलशील तिला? तुला बोलून बोलून कंटाळा येत नाही का ग? नाही आम्हाला ऐकून ऐकून कंटाळा येतो. देवा समोर हात जोडायचे असतात, दुसऱ्या कोणाला बोट नसतात दाखवायची. तुला तिच्याकडून मदत हवी आहे ना? हवी आहे ना? नम्रपणे माग, ती हसत हसत मदत करेल तुला. सई सगळ्यांना आवडते, ती तिच्या स्वभावामध्ये. तुला सांगून काय उपयोग आहे म्हणा, प्रेमाचा आणि आपला काही संबंध आहे का? तुला सांगायचं म्हणजे दगडावरती डोकं आपटल्यासारखं आहे. प्रेमाची भाषा कळते कुठं तुला? तुम्ही माझ्याशी बोलला असतात ना चार शब्द प्रेमाचे, तर मलाही कळली असती प्रेमाची भाषा. पण तुमच्या प्रेमाचा वर्षाव फक्त तुमच्या भाचीवर आणि बहिणीवर, आमच्या वाट्याला त्या प्रेमातला अर्धा थेंब तरी आलाय का कधी? जाऊ दे, ही आपल्यातली भांडणं काही संपायची नाही. पण मला तुझ्याशी आणि अंजलीशी महत्वाचं बोलायचंय. अंजली, हे अंजली, काय करताय पॉप्स फोन ना माझा? काय काय, मी इथं तुझ्याशी महत्वाचं बोलायला आलोय आणि तुझं लक्ष आहे मोबाईल मध्ये. अहो आता खेचलात ना तिच्या हातातनं फोन, मग बोला ना. हा अंजली, हे बघ, उद्या तुला आपल्या कुलदेवतेला जावं लागेल पत्रिका द्यायला. का? का म्हणजे काय? कुलदेवतेला पत्रिका नको द्यायला? तिच्या पायापाशी पत्रिका ठेवायची, तिला आमंत्रण द्यायचं की बाई माझ्या लग्नाला ये. मी नाही जाणार पॉप्स, प्लीज. नाही जाणार म्हणजे काय? तुझं लग्न आहे ना, तुला जावं लागेल. आपण लग्नाची डेट इतकी जवळ आहे, मी ना मी खूप बिझी असणार आहे, माझ्याकडे अजिबात वेळ नसणार आहे. उद्या मला एकदा पार्लरला जायचं आहे, त्यानंतर मेहंदीचं मला सगळे ट्रायल्स वगैरे करायचे. पॉप्स प्लीज, मला शॉपिंग वगैरे करायचे, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे, मी जाणार नाही, सो सॉरी. मला तर बाई काही सांगूच ना, एवढ्या लांब जायचं, प्रवास करायचा, गर्दी, मला नाही भेसवण होणार, झेपत नाही हो आता. बाबा तेच बसले. हॅलो, या या या. मी कधीपासून तुम्हाला दोघांची वाट बघतोय माहिती का? हो काही प्रॉब्लेम नाही ना? अगं नाही नाही, तसं काही नाही. गुरुजींचा फोन येऊन गेला मगाशी. अच्छा, काय म्हणाले गुरुजी, कधी येत आहेत? नाही म्हणजे देवांचं लग्न इतकं जवळ आलंय आणि गुरुजीच इथे नाहीत. जानकी, त्यांच्या नातेवाईकांची तब्येत बिघडली तिकडे गावाला, त्यामुळे त्यांना तिकडे राहावं लागतंय ना. नाहीतर आपल्या घरातलं इतकं महत्वाचं कार्य आहे, तर ते येणार नाहीत असं होईल का? खरंय, पण लग्नाला तरी येत आहेत ना ते? मी लग्नाला जरूर येणार असं म्हणालेले ते. हे बरं झालं बाई, देवांशला आणि अंजलीला त्यांचा आशीर्वाद मिळायलाच हवा. मिळणार, नक्की मिळणार. लग्नाला आलो नाही तर मला चैन पडायचं नाही असं म्हणत होते गुरुजी. पण काय म्हणजे फोन कशासाठी केला होता त्यांनी? गुरुजी असं म्हणत होते
की देवांशला त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन उद्याच कुलदेवतेला जावं लागेल. हो का, इतक्या तातडीने? म्हणजे उद्याच जावं लागेल म्हणाले? पण जानू काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आय मीन उद्या माझ्या ऍज सच काही इम्पॉर्टंट मिटिंग नाही आहेत आणि असल्या तरी मी त्या पोस्टपोन करू शकतो. सो जाऊयात, आणि गुरुजी म्हणतायत तर उद्याच जातो मी. छान छान, पण व्यवस्थित सावकाश जा आणि कुलदेवतेला अगदी मनोभावे निमंत्रण दे तुझ्या लग्नाचं. सगळं कार्य छान पार पडू दे म्हणावं. येस, ओके देन. मी जरा चेंज करून आलोच. येस, सगळ्या गोष्टी किती पटापट ठरल्या. नाही बघता बघता लग्नाचा दिवसही आहे. मी तर अगदी आतुरतेने वाट बघते त्या दिवसाची. मामा पाणी पी. या दोघींचं काय करावं? एवढी खटपट करून लग्न ठरलं. खटपट कसली, कट करून म्हणा. सगळं यांच्या मनाप्रमाणे होते, तरी देखील कुलदेवतेला पत्रिका ठेवायला नाही म्हणताय. मामा, अरे त्या दोघींचा स्वभाव तुझ्यासाठी नवीन आहे का? तू नको ना एवढा विचार करूस. अरे पण कुलदेवतेला पत्रिका ठेवायला नको का मला सांग? खर तर मीच गेलो असतो, नेमकं मला उद्या काम आहे. सई सई, मी काय म्हणतो, तू जाऊन कुलदेवतेच्या पायाशी पत्रिका ठेवशील? मी म्हणजे बघ ना, ह्या निमित्ताने तू ह्या घराच्या कटकटीपासून, इथल्या त्रासापासून काही काळ का होईना लांब जाशील. तुला स्वतः बरोबर वेळही घालवता येईल, शिवाय देवदर्शनही होईल. सई सई, हे बघ, तू इथली काळजी करू नकोस, ताईची अजिबात काळजी करू नकोस. त्या दोघी तिला काहीही करू शकणार नाही. मी आहे ना. मला काय वाटत सई, तू जाच. ही अंजली काही जाईल असं वाटत नाही. या मामीशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. आणि मला मनापासून असं वाटत की तू जर का तुझ्या हाताने ही पत्रिका कुलदेवतेच्या पायाशी ठेवलीस ना, तर पुढे जाऊन सगळं चांगलं होईल. आपल्या मामासाठी एवढं करशील ना?